पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक पुणे महानगरपालिका, प्रभाग क्रमांक 34 अ. पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य डॉक्टर राजेंद्र खेडेकर, संस्थापक अध्यक्ष श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट पुणे. पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये सुरू करावीत या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सप महाविद्यालयात निदर्शने करण्यात आली. कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभरात टाळेबंदी करण्यात आली होती. या काळात सर्वच शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र लॉकडाऊननंतर हळूहळू सर्व प्रकारची दुकाने, मॉल, चित्रपटगृह सुरू करण्यात आली. फक्त विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शाळा सुरू करण्यात आल्या पण महाविद्यालये बंद आहेत. महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर महाविद्यालये सुरू करावीत, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री स्वप्नील भेगडे यांनी दिला आहे. महाविद्यालय सुरू करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणतीही परवानगी न घेता महाविद्यालयाच्या आत जाऊन जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची भूमिका स्पष्ट आहे की महाविद्यालय आता सुरू झाली पाहिजे. कारण की आपण जर बघितलं तर सर्व लॉकडाऊन आता उठल्यासारखं झालेलं आहे. रेल्वे सुरू झालेले आहेत, त्याच्यानंतर बसेस सुरू झालेल्या आहेत, ठाकरे सरकारचे आवडते बियर बार सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांचं भविष्य आपण खूप काळ अंधारात ठेवू शकत नाही, त्यामुळे महाविद्यालय सुरू करा. परंतु त्याचबरोबर महाविद्यालय सुरू करा ही मागणी असताना त्याचबरोबर जी प्रमुख आम्ही म्हणतो आहे की हॉस्टेल पण सुरू करा. समाज कल्याणचे असतील, आदिवासी हॉस्टेल असतील, प्रायव्हेट हॉस्टेल असतील, महाविद्यालयाचे हॉस्टेल असतील, असे सर्व हॉस्टेल सुरू करा. त्याचबरोबर बस पास सुरू करा विद्यार्थ्यांच्या, त्याचबरोबर रेल्वेच्या पासेस सुरू करा. अशा सर्व ज्या विद्यार्थ्यांना लाग मग मेस असतील त्याच्यामध्ये, अशा ज्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा याच्यासह येत्या 2 दिवसामध्ये महाविद्यालय शासनाने सुरू करण्याची परवानगी द्यावी. कारण की विद्यापीठांनी भूमिका घेतली होती महाविद्यालय सुरू करण्याची, आपल्याही SPBU विद्यापीठांनी भूमिका घेतली होती. परंतु त्याच्यामध्ये ढवळाढवळ करून शिक्षण मंत्र्यांनी पुन्हा महाविद्यालय बंद केलेली आहेत की उघडू नका म्हणून, कारण की हा त्यांचा अधिकार नाही. तरीही त्यांनी त्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे. कारण की आज जर आपण बघितलं प्रोफेशनल कॉलेजेस आपल्या विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि महाराष्ट्रात भारतामध्ये सर्वात जास्त प्रोफेशनल कॉलेजेस आहेत. ज्या प्रोफेशनल कॉलेजेसचं प्रॅक्टिकल होणं हे खूप महत्त्वाचं असतं. गेल्या मार्चपासून विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल झालेले नाही आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं किती प्रचंड नुकसान होतं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल. त्याच्यामुळे आता महाविद्यालय सुरू केली पाहिजे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात ABUP करेल.